ते दोघे होते. त्यांच्या मनात एक भन्नाट प्लॅन होता. कोट्यावधींचा दरोडा टाकायचं त्यांनी ठरवलं. मग काय त्यांनी एक बँक देखील हेरली, बडोदा बँक भोईसर शाखा. दरोडा टाकण्याच्या आदल्याच रात्री त्यांनी बँकेबाहेर पहाराही दिला. चारी बाजून बघून घेतलं, लोकांची वर्दळ किती याचा अंदाज देखील घेतला. बँकेत शिरायचं कुठून हे पण त्यांनी शोधून ठेवलं. बँकेच्या स्टोअरूम बाहेरील एक्झॉस्ट फॅनची जागा त्यांनी हेरली आणि हेच आपलं प्रवेशद्वार हे त्यांनी ठरवून टाकलं. मग काय झालं, रात्री शहर झोपी गेलं तेव्हा हेच जागे होते. एक्झॉस्ट फॅन काढून त्या दोघांनी बँकेत प्रवेश केला. त्यांना वाटलं आपल्यावर कोणाची नजर नाही, पण बँकेच्या सीसीटीव्हीची नजर मात्र त्यांच्यावर होती. त्यांनी मास्क घातला होता, ते पैसे शोधत होते. शेवटी त्यांचा शोध संपला आणि त्यांच्या हाती 5 बॅगा लागल्या, त्याही चिल्लरच्या. 20 रुपयांची नाणी असलेल्या 5 बॅगा त्यांना मिळाल्या. त्यात तब्बल 2 लाख रुपये होते. ते त्यांनी लंपासही केले, पण हे चोरटे पोलिसांच्या हाती लागलेच. एकोणतीस तारखेला रात्री साधारणतः 9 वाजेपासून ते 30 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत हे बडोदा बँक भोईसर या ठिकाणी तो जो एरिया आहे तो खोदाराम पार्क या ठिकाणचा संपूर्ण बँकेचा एरिया आहे, ज्यामध्ये बडोदा बँकेच्या शाखेमध्ये एक्झॉस्ट फॅन हा काढून त्या ठिकाणून त्यांनी एंट्री केलेली आहे. आणि आतमध्ये स्ट्रॉंग रूमच्या समोर जे चन्नी नाणे ठेवली होती, ते चन्नी नाण्याची प्रत्येक एका बॅगमध्ये साधारणतः 40,000 रुपयाची चलनी नाणे, 20 रुपयाची एक नाणे असणार आहे. असे 5 बॅग म्हणजे 2 लाख रुपये किमतीचे चलनी नाणं त्या ठिकाणून ते घेऊन गेलेले होते. या संदर्भात ज्या ठिकाणून त्यांनी चोरी केली होती ते तिथेच मोठे लॉकर पण होते. त्याचं कामगिरी ओळखून भोईसर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री कसबे आणि त्या ठिकाणचे जे SP श्री झा यांनी विविध पथके स्थापन केली. त्यामध्ये मणेकरी आणि सोळकर हे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथकं स्थापन केली होती आणि त्यांनी सातत्यपूर्ण तपास करून तात्विक तपास करून या गुन्ह्याचा छडा लागलेला आहे. या दोन्ही आरोपींना साधारणतः 24 तासाच्या आत पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे आणि त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे. त्याचा थोडा मोठा मुद्देमाल हा येत्या काही कालावधीमध्ये म्हणजे 2 लाखापैकी 1,80,000 मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. 20,000 मुद्देमाल तपासादरम्यान जप्त होईल. हे दोन्ही आरोपी हे बिहार येथे राहणारे आहेत आणि ते बिहारमध्ये जाण्याच्या तयारीत असताना त्यांना पकडण्यात आलेलं आहे. आणि याच्या बाबतीमधला याच्यावर आधीचे गुन्हे दाखल आहेत का किंवा याचं काय हिस्ट्री आहे याबाबतची अधिकची माहिती घेण्याचं सध्या काम सुरू आहे. ह्या गुन्ह्याचा तपास सध्या प्रभारी अधिकारी भोईसरे करत आहे. सर, त्यांच्याकडे काय हत्यारे वगैरे सापडले? घरफोडी करण्यासाठी आवश्यक असणारे हत्यारे आणि त्या ठिकाणी ग्रील कापण्यासाठी आवश्यक असणारे जे हत्यारे आहेत ते त्यांच्या पजेशनमध्ये नोंद आलेले आहेत, तेही जप्त करण्यात आलेले आहे. सर, बँकेचे काही निग्लिजन्स समोर येतात का ह्या प्रकरणा बाबतीत? बँकेच्या बाबतीमध्ये सिक्युरिटी ऑडिटमध्ये जे मुद्दे सांगितले गेले होते त्यामध्ये एंट्री पॉईंट जे असतात प्रत्येक बँकेमध्ये आतमध्ये जाण्यासाठी पॉसिबल ठिकाणं जे असतात त्या ठिकाणी कितीतरी सुरक्षा लावली होती, त्या ठिकाणचे सिक्युरिटी गार्ड्स लावले होते की नाही लावले होते, CCTV कॅमेरे परिसरामध्ये किती लावले होते, आतमध्ये किती लावले होते, आतमध्ये एंट्री करण्याचे पॉईंट्स कमकुवत होते की किंवा काय होते या संदर्भात माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आणि हीच बँक नाही तर इतरही बँकेचे सर्व संबंधित जे आहेत यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात अवघ्या काही तासातच पालघर पोलिसांनी एका 22 तर दुसऱ्या 19 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात भोईसर पोलीस ठाण्यात कलम 380 457 454 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास भोईसर पोलिसांकडून सुरू आहे. मात्र स्टोअरूम सारख्या महत्वाच्या ठिकाणी एक्झॉस्ट फॅन ठेवणाऱ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापनाचीही पालघर पोलीस अधीक्षकांनी चांगलीच कान उघडणी केली आहे. राहुल पाटील यांचा लोकमत डिजिटलसाठी पालघरहून हा रिपोर्ट.